नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीत सुरू विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता तामिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या चेन्नई इथल्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या दोनशे राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द दोन हजार सतरा अठरापासून दहावीची परीक्षा अनिवार्य करण्याचा सीबीएसई बोर्डाचा निर्णय इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि बर्लिनमध्ये बाजारपेठेत भरधाव ट्रक शिरून बारा जणांचा मृत्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्ली इथं नुकतीच सुरु झाली विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्यामुळे त्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे या बैठकीला के केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली इत्यादी ज्येष्ठ मंत्री उपस्थित आहेत तामिळनाडूच मुख्य सचिव राममोहन राव यांच्या चेन्नई इथल्या निवासस्थानी आज प्राप्तिकर टाकले। राव यांचं निवासस्थान उच्चभ्रू वस्तीत असून त्यांच्या पुत्र तसंच जवळच्या नातेवाईकांच्या निवासस्थानावरही प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत छाप्याची कारवाई अद्याप सुरू असल्यामुळे त्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही काळ्या पैशाविरोधात केंद्र सरकारनं सुरू केलेल्या कारवाईचाच हा एक भाग आहे रेल्वेकडून मिळणाऱ्या विविध सेवा तसंच सुविधांसाठी प्रवाशांनी किंमत मोजली पाहिजे असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आगामी अर्थसंकल्पात रेल्वे सेवा असल्याचे संकेत दिले रेल्वेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणणारी पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी यावेळी सूचित यंदा नव्वद वर्षात प्रथमच रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प असणार आहे या वर्षात अनेक सुधारणात्मक निर्णय घेण्यात आल्यामुळे हे वित्तीय वर्ष पारंपरिक वर्षासारखं नाही असं नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व सल्लागार बैठकीत जेटली यांनी बँक आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींना सांगितलं विमुद्रीकरण पश्चात आयकर अधिनियमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना काही सूट देण्याची गरज आहे असंही ते यावेळी म्हणाल छोट्या व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंटचा वापर वाढवल्यास त्यांना कर सवलत मिळेल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते छोट्या व्यापाऱ्यांनी डिजिटल पेमेंट केल्यास त्यांचं उत्पन्न आठ टक्क्यांऐवजी सहा टक्के करपात्र निश्चित केलं जाईल अशा पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी कर दे, काही तरतुदी करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कर्जफेडीची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहा ज्या शेतकऱ्यांच्या कर्जफेडीचा कालावधी एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान असेल त्यांना आणखी दोन महिन्याची मुदत मिळू शकेल विशेष योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक वर्षासाठी तीन लाख रुपयांचं आपत्कालीन मुदतीचं सा कर्ज सात जे शेतकरी वेळेत कर्जफेड करतात त्यांना पुढचं कर्ज चार टक्के व्याजदरानं मिळतं या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना नव्या सवलतीचा लाभ मिळू शकेल अशी माहिती कृषी विभागाचे सहसचिव आशिष कुमार भूतानी यांनी दिली या आर्थिक वर्षामध्ये नऊ लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यापैकी सुमारे साडेसात लाख कोटी रुपयांचं कर्ज सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या देशभरातल्या दोनशे राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं रद्द केली आहे याबाबतची माहिती आयोगातर्फे लवकरच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला दिली जाणार आहे निवडणूक आयोगानं मान्यता रद्द पक्षांनी दोन हजार पाच पासून एकही निवडणूक लढवलेली नाही आणि त्याचं अस्तित्व केवळ कागदोपत्रीच आहे हे राजकीय पक्ष म्हणजे निव्वळ पैशांचा खेळ आहे असा आयोगाला संशय आहे त्यामुळे प्रत्यक्ष कर मंडळ या पक्षांच्या वित्तीय व्यवहारांचा तपास करेल आणि स्पष्ट माहिती मिळू शकेल असंही आयोगानं म्हटलं आहा गोंदिया इथल्या एका हॉटेलला आज पहाटे आग लागली आगीची तीव्रता प्रचंड असल्यामुळे तिला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत या आगीत तीन जण ठार झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून हा आकडा वाढण्याची शक्यता संबंधित सूत्रांनी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या अभियानात सहभागी व्हा असं आवाहन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं पुण्यातल्या एसपी कॉलेज मैदानावर डिजिटल पेमेंट या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी कॅशलेस व्यवहार कसे करायचे याचं प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीची योजना सुरू करण्यात आली आहे याआधी सरकारी योजनेचा पैसा लाभार्थ्यांपर्यंत पोचत नसे मात्र आता आधार कार्ड आणि जनधन योजनेच्या माध्यमातून ते पैसे थेट खात्यात जमा होऊ लागले आहेत तसंच रोक रहित व्यवस्था सुरू झाल्यास त्या पारदर्शकतेचा फायदा प्रत्येक नागरिकाला होईल असं जावडेकर म्हणाले दो डिसेंबर को पेट्रोल पंपे पाच सो रुपये की पुरानी नोट लेना बंद हो होत दो दो पेट्रोल पंपो परिभर मेवरेज बीस फीसदी ट्वेंटी परसेंट कार्ड पेमेंट या व्हॅलेड पेमेंट होता था डिजिटल पेमेंट ओनली ट्वेंटी पर्सेंट सोला दिन चमत्कार पेट्रोल पंपे सत्तर पर्सेंट ट्रान्झॅक्शन वीस पर्सेंट चे बढकर सत्तर पर्सेंट डिजिटल होने लगे अघोषित संपत्ती उघड करण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा एकदा संधी दिली आहे या संपत्तीतून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग हो। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी केला जाईल सतरा डिसेंबर दोन हजार सोळापासून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जमा केली जाणारी रक्कम सिंचन गृहनिर्माण पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य या क्षेत्रातील योजनांसाठी वापरण्यात येईल ही योजना एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत सुरू राहणार आहे आळाखालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर आता केंद्र सरकारनं काळा पैसा आणि संपत्ती संपत्तीविरोधात पावलं उचलण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर पन्नास टक्के कर लावला जाईल काळा पैसा जाहीर केल्यानंतर आकारण्यात आलेल्या करापैकी पंचवीस टक्के रक्कम चार वर्षासाठी बँकेत ठेवण्यात येईल तसंच काळा पैसा जाहीर करण्यासाठीच्या योजनेतील तपशीलही गुप्त ठेवला जाणार आहे बेहिशोबी रोख रक्कम जमा झालेल्या पैशातून गरीब कल्याण योजनेसाठी निधी दिला जाईल विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यासारखे निर्णय सरकार घेत असून देशासाठी ही नवी आर्थिक व्यवस्था असेल असं नुकतंच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार यावर मात करण्यासाठी सरकारला बळ मिळत आहे असंही ते म्हणाले प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेकडेही सामान्य नागरिक आता आशेनं पाहत आहेत दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीसाठीची बोर्डाची परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय सीबीएसई संचालक मंडळानं घेतला आहे याशिवाय तीन भाषासूत्र दहावीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परदेशी भाषेला चौथी आणि पर्यायी भाषा समजली जाणार आहे सीबीएसई मंडळाच्या बैठकीमध्ये बैठकीमधिकमतान हे निर्णय घेण्यात घात आलया सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मंडळाची परीक्षा किंवा शाळा स्तरावरील परीक्षा असा पर्याय असतो यानंतर मात्र मंडळाची परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य राहणार आहे याशिवाय त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी इंग्रजी आणि भारतीय भाषा शिकवली जात हे सूत्र सध्याच्या सहावी तीपासून वाढवून नववी आणि दहावीला लागू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आह धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरामध्ये करवंद नाक्याजवळच्या सेंट्रल बँकेवर दरोडा पडला बँक बंद होत असताना दोन जणांनी हेल्मेट घालून बँकेच्या शाखेत प्रवेश केला बँक व्यवस्थापकांना सुरुवातीला चाकू धाक दा, दा, दाखवून नंतर बंदुकीचा उपयोग करून बँकेतली आठ ते दहा लाख रुपयांची रोकड घेऊन गे। पळून गेले असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमरीश पटेल यांनी घटनास्थळाला भेट दिली मुंबईत किनारी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारतातीलच तर जगातील सर्वात उंच पुतळा ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कुणबी महोत्सव प्रतिष्ठानतर्फि आयोजित शहापूर इथल्या कुणबी महोत्सवामध्ये ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहापूर आणि आजूबाजूच्या गावांसाठीच्या दोनशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली याशिवाय श्यामराव कुणबी आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करून त्यासाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये पन्नास कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचंही म्हणाले सरकारनं ज्या हेतूनं विमुद्रीकरण केलं त्या हेतूपैकी एकही हेतू साध्य झाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आहे ते कोल्हापूर इथं आयोजित पत्रकार बोलत होते दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई सहा राज्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या फायद्याशी केली आहे असा आरोप त्यांनी केला या निर्णयाचं आम्ही सुरुवातीला स्वागत केलं होतं मात्र या निर्णयातल्या त्रुटी आता समोर येत असून त्यातून केवळ नागरिकांचे हाल होत आहेत असं चव्हाण म्हणाले दहशतवाद काळा पैसा यापैकी कशालाही आळा बसण्यासाठी या, या निर्णयाचा उपयोग झाला नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकामुळे राज्याच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतिबिंब अनुभवता येणार असून युवा पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहा नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाविषयी बावनकुळे यांनी ही माहिती दिली राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातल्या बेटावर जगातील सर्वात उंच असं स्मारक होणार आहे यासाठी राज्यातल्या सुमारे सत्तरहून अधिक नद्यांचं पाणी आणि गडकिल्ल्यावरची माती आणण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून न्यायालयात ही लढाई निश्चितपणे जिंकू असा विश्वास मराठा सुराज्य संघाचे संस्थापक प्रणय सावंत यांनी शेगाव इथं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला मराठा समाजाच्या अट्रॉसिटी कायद्याला विरोध नसून या कायद्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये हीच भूमिका मराठा मोर्चाची आहे असंही सावंत यांनी स्पष्ट केलं बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलनालाही मराठा सुराज्य संघाचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मुस्लिम समुदायाला आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यांसाठी बीड इथं मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी मोर्चा काढला होता जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला त्यानंतर मोर्चेकरांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं शासनानं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात हस्तक्षेप करू नये समान नागरिक कायदा लागू करू नये मुस्लिमांवरच्या अत्याचारांसाठी अट्रॉसिटी कायद्यासारखी तरतूद असावी निर्दोष मुस्लिम तरुणांना दहशतवादाच्या नावाखाली अटक करू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रयत्न केले तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केला यवतमाळ इथं आयोजित शेतकरी जागृती दिंडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते आत्महत्याग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अमरावती इथलं संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि वणीचं लोकमान्य टिळक महाविद्यालय यांनी संयुक्तपणे बळीराजा चेतना अभियान सुरु केलं आहे या अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या गावागावात दिंडी काढली जात आहा विद्यार्थी या दिंडीत पथनाट्य सादर करून आत्महत्या करू नका सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा संदेश देत आहेत शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहितीही विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोचवत आहेत सर्वत्र नाताळाच्या सणाच्या पूर्वतयारीची लगबग सुरू आहे बाजारपेठाही विविध वस्तूंनी सजल्या आहेत नाशिकमधल्या ख्रिस्ती बांधवांनी देखील नाताळची तयारी सुरू केली आहे नाशिकमध्ये शरणपूर भागामध्ये सेंट आंद्रिया चर्च आहे या चर्चच्या प्रांगणामध्ये येशूचा जन्म आणि त्यांच्या जीवनावरील काही निवडक प्रसंगांच्या प्रतिकृती तयार करण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजनही या दरम्यान करण्यात येणार आहे इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं समाजातल्या गरजूंना विविध उपयोगी वस्तूंचं वाटपही करण्यात आलं क्रिसमस निमित्त सर्वत्र खरेदीची लगबग चालू असताना बर्लिनमधल्या गर्दीच्या ठिकाणी व्पानं आलेल्या ट्रकनं तब्बल बारा जणांचा बळी घेतला या घटनेत इतर पन्नास जणही जखमी झाले आहेत हा हल्ला दहशतवादी हल्लाच असल्याचं जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी म्हटलं आह या घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला आह मात्र हा हल्ला इस्लामिक स्टेट्सनं घडवून आणला असल्याचं वृत्त दहशतवादी संघटनांशी संबंधित अमाक या वृत्तसंस्थेनं दिला आहा हा ट्रक पोलंड इथल्या कंपनीच्या मालकीचा असून तो चोरून आणला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे मेक्सिको सिटी या शहरातल्या फटाक्यांच्या सर्वात मोठ्या बाजारात काल झालेल्या किमान एकोणतीस जण ठार झाले आहेत घटनास्थळावरून आतापर्यंत एकोणतीस मृतदेह ताब्यात घेण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं या स्फोटात सत्तर जण जखमी झाले आहेत। नुकत्याच स्थापन झालेल्या भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाला आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटना स्थायी सदस्यत्व देण्यास मंजुरी दिली आहे या संघटनेचा सत्तरावा वर्धापन दिन काल फिट्झर्लंड इथं झाला त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे गेल्या चार वर्षांपासून मुष्टीयुद्ध संघटनेच्या प्रशासकीय कामांना बसलेली खेळ दूर होऊ शकेल दोन हजार भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघटनेला चार वर्ष अधिकृत मान्यता न मिळाल्यानं देशातल्या मुष्टीयोद्ध्यांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र आता मान्यता मिळाल्यानं भारतीय मुष्टीयोद्ध्यांना सर्वच जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी मिळणार चेन्नई इथं काल झालखा पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीत भारतानं इंग्लंडवर एक डाव आणि पंच्याहत्तर धावा राखून दणदणीत विजय मिळवला या विजयासह भारतानं पाच सामन्यांची मालिका चार शून्याशी जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे इंग्लंडनं सावध खेळीला सुरुवात केली मात्र जिनिंगच्या अर्धशतकी खेळी कुकच्या एकोणपन्नास आणि मोईन अलीच्या चव्वेचाळीस धावा वगळता इतर फलंदाज डाव सावरण्यात अपयशी ठरले आणि दोनशे सात धावातच इंग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला अर्धशतकी खेळीबरोबर दुसऱ्या डावात सात गडी बाद करणारा फिरकीपटू रवींद्र जडेजा या विजयाचा शिल्पकार ठरला या सामन्यात त्यानं एकूण दहा बळी घेतले नाबाद त्रिशतकी खेळी करणारा भारताचा नवोदित फलंदाज करुण नायर सामनावीर ठरला तर संपूर्ण सहाशे पंचावन्न धावा करणारा कर्णधार विराट कोहली मालिकावीर ठरला या ऐतिहासिक विजयामुळे आयसीसी क्रिकेट कसोटी क्रमवारीतलं आपलं पहिलं स्थान भारतानं अधिक बळकट केलं आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिलं विदर्भात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली आह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं येत्या चोवीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज ठळक बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीमध्ये सुरू विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता तामिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या चेन्नई इथल्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या दोनशे राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द दोन हजार सतरा दोन हजार अठरापासून दहावीची परीक्षा अनिवार्य करण्याचा सीबीएसई बोर्डाचा निर्णय इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि बर्लिनमध्ये बाजारपेठेत भरधाव ट्रक चिरून बारा जण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार